अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेली जवळपास 6 घराचे कुलूप तोडून चोरी केलेली आहे। यामध्ये जवळपास लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे। पाळधी गावातील विजय बाबूराव पाटील आणि दीपक नामदेव पाटील या दोघांच्या घराचे कुलूप तोडले असून या ठिकाणी चोरट्यांना काही हाती लागले नसल्याने त्यांनी शोभाबाई अवधूत बडगुजर या आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेल्या असल्याने त्यांच्या खालच्या घराचे कुलूप तोडून या ठिकाणाहून 10 ग्रॅमच्या 2 पोत, हातातील चांदीचे कडे व रोकड असा ऐवज लंपस केलेला आहे। तसेच त्यांच्या शेजारी राहणारे भुसारी हे बाहेर गावी गेल्याने त्यांचे देखील घर चोरट्यांनी फोडत तेथून 30,000 रुपयांची रोकड लांबवली आहे। तर संजय सुतार यांच्या मुलाचे अपघातात निधन झाल्याने ते नाशिक येथे गेलेले असल्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी या घरात देखील चोरी करत तेथून सोने चांदी व रोकड लांबवली आहे। रात्री ईश्वर सुखदेव माळी हे घराबाहेर आले असता त्यांना हे 4 ते 5 अज्ञात चोरटे आढळून आल्याने त्यांनी आरडाओरडा केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर दगड भिरकावत पोबारा केला। याबाबत उपनिरीक्षक संजय बनसोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी, लिंगायत दादा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या अज्ञात चोरट्यांचा शोध पहूर पोलीस करत आहेत। कशी होती पोत? पोत दाणी होती, दाणी आपली एक दाणी, एक दाणी, हा दोघी पोत नाव लावलू, हा दोघी पोत असं होते लावलू नाही मग काय ना शोभा या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।